याच्यावर रेडी रेडी रोज यस सर यस सर. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जागा वाटपा संदर्भामध्ये सूत्राच्या माहितीनुसार किंवा अधिकृत माहिती कुणाकडून आली असं म्हणून अनेकांनी आपले तर्क वितर्क लढवण्याचा प्रयत्न केला होता. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती ही होईल का नाही किंवा त्याच्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार, काही लोकांनी तर कहर केला की शिवसेनेला 5-6 जागा मिळतील, राष्ट्रवादीचा काही संबंधच नाही. आणि मग याच्यावर जे काही आपल्या माध्यमातून ज्या अनेक चर्चा घडत होत्या त्या चर्चा आता त्याला पूर्ण विराम 1-2 दिवसात मिळून जाईल. काल माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, हे दिल्लीला गेले होते. तिथे सविस्तर चर्चा झाल्याची आपल्याला सुद्धा माहिती आहे. मला असं वाटतं, आणखी अधिकृतपणे मी त्याच्यावर जरी बोलू शकलो नसलो नसेल तरी एक समाधानकारक तोडगा या युतीमध्ये निघालेला आहे आणि त्याचा घोषणा कदाचित येत्या सोमवारी होईल अशी शक्यता आहे. म्हणून जे लोक आमच्यावर टीका करत होते की यांच्या महायुतीमध्ये काही अलबेल नाही, त्यांचीच युती आता राहणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांचं आणि शरद पवार साहेबांचं कधीही जमलेलं नाही आणि उभाटा गटाच्या असलेल्या आयडियोलॉजी बरोबर प्रकाश आंबेडकर साहेब जातील असं वाटत नाही. म्हणून एक पक्ष तर त्यांचा बाहेर गेलेला आहे. राहिला काँग्रेस आणि यांचा युती होणार नाही हे जे काही मी वारंवार सांगत होतो त्याला आता दुजोरा ह्या सर्व नेत्यांकडून मिळत आहे. म्हणून येणारी लोकसभा ही आम्ही अत्यंत ताकदीने आणि हिमतीने लढणार आहोत आणि 45+ टार्गेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. समाधानकारक तोडगा म्हणजे तुम्हाला